भारताचा सामना वेस्ट इंडीजमध्ये चालू आहे, परंतु त्याच्याकडे कमी लक्ष लागेल असा हा आजचा शुक्रवार आहे. कारण विम्बल्डनमध्ये पुरुषांच्या एकेरीचे सेमीफायनलचे दोन सामने होणार आहेत, त्यामुळे माझं लक्ष तर त्याच्याकडे जास्त असणार आहे आणि अर्थातच थोडंसं लक्ष हे वेस्ट इंडीजमधल्या कसोटी सामन्याकडे असणार आहे. नमस्कार, मी सुनंदन लेले. कसे आहात तुम्ही सगळे? कारण आजचा दिवस हा वेगळ्या अर्थाने महत्त्वाचा आहे. खूप जण म्हणतात विम्बल्डनमध्ये फायनल बघायला आवडते, पण मला जर का विचारलं तर मी सांगतो विम्बल्डनच्या पुरुषांच्या सेमीफायनल बघायला जी मजा येते ती कधी कधी फायनल बघायला सुद्धा येत नाही. कारण सेमीफायनलच्या मॅचेस या बऱ्याच वेळेला जास्त रंगलेल्या मी पाहिलेल्या आहेत आणि टॉप चार प्लेयर्स आलेले आहेत, डॅनिल मेडवेडेव, अल्काराज, जोकोविच आणि सिनर. हा, तोंडाला पाणी सुटेल अशा या टेनिसच्या मॅचेस आहेत. आणि 36 वर्षीय जोकोविच हा अजून एक ग्रँडस्लॅम टायटलचा जोरदार पाठलाग करतोय, ज्याला अर्थातच मेडवेडेव, अल्काराज आणि सिनर हे चांगलं एक आव्हान उभं करायचा प्रयत्न करतायत. अर्थातच हे सगळ्यांना माहिती आहे की अल्काराज हा राफेल नादालचा एक अर्थाने सहकारी मानला जातो, स्पेनचा खेळाडू आहे आणि त्याचा उत्तराधिकारी असं म्हणून त्याला जाणवलं जातं. जबरदस्त खेळाडू आहे आणि विम्बल्डननी त्यातनंही त्याला नंबर एकचं सीडिंग दिलं आहे, जोकोविचला नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. जोकोविचनी जर काही विजेतेपद पटकावलं तर एक खूप मोठा पल्ला तो गाठणार आहे, कारण इतक्या वेळेला विम्बल्डन जिंकणं, 24व्यांदा ग्रँडस्लॅम जिंकणं या सगळ्याच अद्भुत गोष्टी असतील, पण त्या लांब आहेत, कारण शुक्रवार हा जास्त महत्त्वाचा आहे. त्यामुळे माझं लक्ष हे संपूर्णपणे विम्बल्डनच्या सामन्यांकडे असणार आहेत. मी स्वतः थोडंसं टेनिस खेळतो, मी क्रिकेटर आहे, अगदी 100% क्रिकेटर आहे, पण आत्ताच्या वेळेला गेल्या 10-15 वर्ष फिटनेससाठी, आनंदासाठी मी टेनिसचा आनंद घेत असतो. त्यामुळे टेनिस खेळण्यावरती एक वेगळं प्रेम जडलं आहे. ते खेळायला लागल्यापासून टेनिसचे बारकावे थोडे जास्त कळू लागलेत, काय सोपं काय अवघड हे जास्त कळू लागलेलं आहे. त्यामुळे या सेमीफायनलचा आनंद घ्यायला मी एकदम सज्ज होऊन बसलो आहे. आता दुसऱ्या सामन्याबद्दल बोलतो आणि ते म्हणजे भारत विरुद्ध वेस्ट इंडिज. या सामन्याचं प्रिव्ह्यू करत असताना मी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की भारत विरुद्ध वेस्ट इंडीज ही काही फार मोठी कमाल लढत नाही आहे. कारण ही लढत जिंकली तर लोकं म्हणणार त्यात काय, वेस्ट इंडीजला तर हरवलं आहे, हरलं किंवा चुकीचं खेळलं तर मग मात्र बोंब मारणार. आणि त्यामुळे वेस्ट इंडीज विरुद्ध खेळत असताना भारतीय बॉलर्सनी पहिली म्हणजे चांगली कामगिरी केली, समोरच्या टीमला 150 आसपासमध्ये आऊट काढलं आणि त्याच्यानंतर रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालनी सलामीला 200 रनची पार्टनरशिप केली, दोघांनी शतकं झळकवली आणि त्यामुळे खूप दिवसांनंतर सलामीला अशी मोठी भागीदारी ही भारतीय सलामीवीरांनी करून दिसलेली आपल्याला बघायला मिळालेली आहे. रोहित शर्माचं शतक अनपेक्षित नव्हतं, कारण खूप दिवस त्याचंही शतक पेंडिंग होतं, त्या अर्थाने त्याला भरोसा मिळालेला असेल. यशस्वी जयस्वालचं कसोटी पदार्पण हे चांगलं जोरदार झालेलं आहे. या पठ्ठ्याने नुसतं शतक केलेलं नाही आहे तर नेहमीप्रमाणे त्याच्या स्टाईलमध्ये तो 140 पुढचा टप्पा गाठून नॉट आऊट आहे. एकेकाळी ज्यांनी मुंबईच्या माळ्यांच्या टेंटमध्ये राहण्याचा पराक्रम केला, त्याचबरोबर पाणीपुरीच्या गाडीवरती मदतनीस म्हणून काम केलं, परंतु आपल्या स्वप्नांचा पाठलाग सोडला नाही. कारण मायकल फरेरांचं एक वाक्य मी दरवेळेला तुम्हाला सांगत आलेलो आहे की स्वप्न त्यांची सत्य होतात, जे स्वप्न बघतात आणि ते सत्यात उतरण्याकरता त्याचा जोरदार पाठलाग हे प्रचंड मेहनत करून करतात, त्या मेहनतीमध्ये सातत्य ठेवतात. हे सातत्य यशस्वी जयस्वालनी नक्कीच ठेवलेलं आहे, ऋतुराज गायकवाडनी नक्कीच ठेवलेलं आहे, शुभमन गिलनी नक्कीच ठेवलेलं आहे. फक्त यांची कहाणी आणि यशस्वी जयस्वालची कहाणी ही थोडीशी वेगळी आहे, कारण खूप कठीण परिस्थितीतनं झगडा करून हा पोरगा वर आलेला आहे, त्यामुळे त्याला इंडियन टीमची कॅप डोक्याला लागणं हे आपल्या दृष्टीने एक वेगळं दृश्य दाखवून जातं. म्हणून यशस्वी जयस्वालचं नक्कीच कौतुक करूयात, कारण या खेळाडूच्या मनात असलेली क्रिकेटची आग ही नागपूर कसोटीच्या वेळेला एका क्रिकेट अकॅडमीला भेट द्यायला गेलेलो होतो, जी राजस्थान संघाची IPL संघाची होती, आणि तिथं तो आणि संजू सॅमसन ज्या पद्धतीने सराव करत होते ते बघून मी भारावून गेलेलो होतो आणि कळून चुकलेलो होतं की हा पोरगा काय IPL मुंबई क्रिकेटपर्यंत थांबणार नाही, हा नक्कीच भारतीय संघाकडे यशस्वी पाठलागमय प्रवास करणार. तो प्रवास त्यांनी नुसता केलेला नाही तर पदार्पणाच्या सामन्यामध्ये मोठं शतक झळकावलं आहे. महत्त्वाची गोष्ट परत सांगतो, तो अजूनही नाबाद आहे, त्यामुळे त्याचं कौतुक करायलाच पाहिजे.
अश्विनचं कौतुक करायला पाहिजे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये संघ निवडीच्या बाबतीत भारतीय संघ व्यवस्थापनाने केलेली चूक ही आत्ता लक्षात येते. अश्विननी नुसतंच खेळलेलं नाही आहे तर अश्विननी 5 विकेट काढल्या, 700 इंटरनॅशनल विकेटचा टप्पा त्यांनी पार काय केलेला आहे. अनिल कुंबळेच्या नंतर हरभजन सिंग नंतर त्याचं नाव येतं आहे. या सगळ्याच गोष्टी अश्विनचं सातत्य दाखवून देतात आणि ह्याच्यामध्ये त्याचा जो विकेट घेण्याचा स्ट्राईक रेट आहे हा या सगळ्या खेळाडूंपेक्षा खूप वरचा आहे. त्यामुळे वेल बोल्ड असे अश्विन हे सुद्धा म्हणावंसं वाटतं. आणि त्याच्याबरोबर त्यांनी जे स्टेटमेंट दिलं आहे की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळायला तो उत्सुक होता, त्यांनी एक स्वप्न बघितलेलं होतं की मी तो सामना खेळतो आहे, ओव्हलवरती खेळतो आहे, मी कशी बॉलिंग करीन, समोरच्या टीममधल्या बॅट्समनला आऊट करण्यासाठी मी काय करीन, हे स्वप्न बघितलेलं होतं. तसंच त्यांनी दुसरी एक मानसिक तयारी केलेली होती की समजा दुर्दैवाने मला संघात घेतलं नाही तर मग कडवट चेहऱ्याने मी बसणार नाही, बाकीच्या खेळाडूंवरती त्याचा परिणाम होऊन देणार नाही, टीममधलं ड्रेसिंग रूममधलं वातावरण आनंदी खेळखर ठेवण्यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न करीन. मित्रांनो, मैत्रिणींनो, हे अश्विनचं वाक्य माझ्या मनाला खूप भावून गेलेलं आहे. कारण जो मनुष्य खेळण्याचंही स्वप्न पाहतो आणि खेळला नाही तर मी कसं वागेन ह्याचासुद्धा विचार करतो तो खरा खेळाडू. त्यामुळे अश्विन क्या बात आहे यार, मानलं पाहिजे तुला. हे सगळं चालू असताना बरेचसे जण माझ्या प्रिव्ह्यूमध्ये कॉमेंट करत होते की हे आपल्या टीमची लायकीच नाही, ही वेस्ट इंडिजची टूर मुद्दाम ठेवली आहे की जेणेकरून सगळ्यांना हात धुवून घेता येतील, BCCI आपल्या चुकांवरती पांघरून घालण्याकरता हे केलेलं आहे. इथपासनं आपले खेळाडू बरोबर सेमीफायनल फायनलमध्ये कसे पचकतात यांची लायकी नाही वगैरे नेहमीप्रमाणे मुक्ताफळं उधळलेली आहेत. हे म्हणत असताना लोकांना हे नम्रपणे सांगावंसं वाटतं, आपला संघ ICC टूर्नामेंटमध्ये महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये सेमीफायनल फायनलला अडखळतोय ही मोठी चूक आहे, कबूल करण्याची गोष्टच नाही कारण हे उघड सत्य आहे. त्याच्यात इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे का? अगदीच व्हायला पाहिजे. त्या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजेत का? अगदीच करायला पाहिजे. त्या दृष्टीने बदल करायला पाहिजेत का? अगदीच करायला पाहिजेत. पण हे म्हणत असताना हे विसरायला नाही पाहिजे की भारतीय संघांनीच ऑस्ट्रेलियन टीमला ऑस्ट्रेलियात जाऊन हरवलेलं आहे, भारतीय संघांनीच इंग्लंडमध्ये जाऊन इंग्लंडचे बरोबर कसोटीमध्ये 2-2 बरोबरी केलेली आहे, याच भारतीय संघांनी साऊथ आफ्रिकेमध्ये जाऊन त्यांनासुद्धा टक्कर दिलेली आहे. ह्या गोष्टी विसरून अजिबात चालणार नाही. शेवटची गोष्ट, लक्ष्य सेन जिंकला, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि PV सिंधूबद्दल बोलत असताना हे आता दम नाही राहिला तिच्यात, सेमीफायनलला अडकते ती, कसं बोलतो आपण? मला एक प्रश्न विचारायचा आहे, नम्रपणे विचारायचा आहे. इंडियन लोक, भारतीय लोक म्हणून आपण एक्सलन्ससाठी तेवढा प्रयत्न करतो का आपापल्या परीनं? मग मी भले बँकेमध्ये असेन, मी भले LIC मध्ये असेन, मी माझा व्यवसाय असेल, मी टीचर असेन, मी कुठंतरी नोकरी करत असेल, माझा काहीतरी बिझनेस असेल, कुठल्याही पद्धतीने काम करत असताना आपण सर्वोत्तमतेसाठी झगडतो का? त्याचा पाठलाग मनापासून करतो का? जर भारतीयांमध्ये, माझ्या सकट सगळ्या जणांच्या बाबतीत मी बोलतो आहे, जर आपण भारतीयांमध्ये हे एक्सलन्ससाठी धडपडणं तेवढ्या प्रमाणात नाही आहे तर ते सगळ्या गोष्टी आपण आपल्या स्पोर्ट्स पर्सनकडनं कशा अपेक्षा करू शकतो? कारण ह्या गोष्टी बोलत असताना आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे, भारतामध्ये खेळ संस्कृती नाही आहे, भारतामध्ये फिटनेसची संस्कृती थोडी थोडी यायला लागलेली आहे, भारतामध्ये खेळाची संस्कृती हा खेळ बघण्यापुरती मर्यादित आहे. हे आपल्याला नाकारून चालणार नाही, मी कटू सत्य बोलतो आहे परंतु हे नाकारून चालणार नाही आहे. त्यामुळे खेळाडूंच्याकडनं चांगल्या कामगिरीची अपेक्षा नक्कीच करूया, सुधारणेची अपेक्षा नक्कीच करूया. फक्त हे म्हणत असताना, टीका करत असताना एक सेकंद स्वतः आरशात उभं राहून स्वतःला प्रश्न विचारूयात की ज्या गोष्टी आपण खेळाडूंकडनं अपेक्षा करतो त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न रोजच्या जीवनामध्ये आपण करतो का? कारण जर या गोष्टी भारतीय म्हणून आपण करायला लागलो तर मग हा चांगला रोग पसरेल आणि नंतर तो खेळाडूंमध्येही दिसायला लागेल. एवढीच मला नम्र विनंती करायची आहे. त्यामुळे यशस्वी जयस्वालचं कौतुक करूया, अश्विनचं कौतुक करूया, रोहित शर्माचं कौतुक करूया. खूप दिवसांनी त्यांनी एक जबरदस्त इनिंग पेश केलेली आहे, सगळ्यांनाच त्याचा आनंद आहे. आणि त्याच्याचबरोबर जोकोविच, अल्कारास, सिनर आणि मेडवाडेव हिची मॅच बघायला सज्ज होऊया. माझे विचार तुम्हाला पटले का नाही जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.